ना ही तुमसे ना ही हमसे, सद्गुरु है साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। देव माझा बाळूमामांच्या नावानं चान बल। मामा नमस्कार। नमस्कार मामा, आपलं नाव काय? अनिल भीमराव कोंडले। मामा आपलं गाव कुठलं? रासाई शेंडूर। मामा आपलं वय काय? वय 49 आहे। मामा आता तुम्ही रासाई शेंडूर मध्ये राहताय, रासाई शेंडूर मध्ये आता तुमचे सगळे सहकारी यांनी शेंडूर रासाई शेंडूर बद्दल माहिती दिली, आपलं ग्रामदैवत भैरवनाथ परत रासाई देवी त्याबद्दल त्यांनी माहिती दिली। आता तुम्ही आम्हाला म्हणजे ही तर माहिती आम्हाला मिळालीच, पण आता बाळूमामांचं इथं आता तुमच्या इथं म्हणजे घरी एक स्थापना आहे, मग त्याबद्दल जरा आम्हाला माहिती द्या, म्हणजे तुम्हाला कशी बाळूमामांची प्रेरणा मिळाली, कशी म्हणजे तुम्ही सुरुवात केला, आज तुमच्या गावात मामांचा भंडारा होतो आहे, भंडारा उत्सव होतो आहे, हे कसं जरा आम्हाला सविस्तर सांगा। आमचं ग्रामदैवत रासाई भैरवनाथ, मग ग्रामदैवत दोन्ही। त्याच्यानंतर आम्ही म्हणजे भक्ती मार्गाकडे कमीच होतो, दर्शन कुठं इथं ग्रामदैवतांचं असेल किंवा मामांचं आगमापूर नेतकं आम्हाला जवळ असल्यामुळं जायचं गडबडीनं दर्शन घ्यायचं यायचं, असंच आमचा बराच काळ म्हणजे 30-35 वयापर्यंत चालला होता। मग त्यानंतर मामाने बरेच वेळा आम्हाला म्हणजे एक दृष्टांत देऊन एक वेळेस सांगितलं आहे, तो आता तरी निदान भंडाऱ्याला चल। एका रात्रीला दृष्टांत देऊन मामाने सांगितलं की भंडारा आहे आणि इथं निवांत झोपलायचं, असं म्हणजे प्रत्यक्षात पहाटे 4 वाजता येऊन जाग्यावरतीच आमचं महादेव मंदिर समोर घर असल्यामुळं तिने पहाटे 4 वाजता उठवलं आणि म्हटलं की भंडारा आहे आणि तू निवांत झोपलायस, म्हणजे मामा स्वप्नात येऊन तुम्हाला बुद्धी दिली। तरी पण आमची त्यानंतर 10 वर्ष अशीच गेली, 10 वर्ष गेली कामाच्या अपात ते काय जास्त म्हणजे माहिती न मामांची बकरी वगैरे माहिती नसल्यामुळे आमची म्हणजे भंडारा कसा असतो अशीच 10 वर्ष गेली। त्यानंतर बऱ्याच अडचणी आमच्या वाढतच गेल्या, वाढत गेल्यानंतर मामाने बरेच वेळा सूचना दिल्या हे केल्या, त्यानंतर अडचणी वाढतच गेल्या। त्यानंतर आमच्या इथं असं मामांचं संत बाळूमामा पिक्चरचं हे निवेदन झालं अचानक, त्यावेळी म्हणजे मामांचा खरोखर आम्ही ज्यावेळी पिक्चर बघायला ज्यावेळी गेलो हे देव माझा बाळूमामा पिक्चरचं शूटिंग आपल्या गावामध्ये झालं त्यावेळी खरोखर पिक्चर ज्यावेळी बघायला गेलो त्यावेळी समजलं की आपण कितपत देवानं स्वतः येऊन आपल्याला हे दिलं आणि आपण माणूस म्हणून आपण कितपत मागं पडलंय। त्यानंतर आम्ही एक असं नियम चालू केला की आता गेलं पण इथून पुढं तरी मामांची जेवढी होती तेवढी सेवा करत जायचं असं एक, तरी पण एक 2 वर्ष अशीच गेली। त्यानंतर बरेच आणि अडचणी वाढल्याच, त्यानंतर खरोखर मामांची बकरी राखायची इच्छा होती आमची, बकरी राखायला जायला त्यानंतर विचार झाल्यानंतर आम्ही बरीच 2 वर्ष गेली आणि त्यानंतर योगायोगाने दिवस आला ते मामांची बकरी राखायला मिळाली, 1-1.5 महिन्याची सेवा घडली। मग त्यावेळी घडल्यानंतर सेवा बी घडली सगळं झालं, मग सेवा घडत असताना तिथं सुद्धा आम्हाला बरेच अडचणी आल्या, सगळ्या निर्माण झाल्या, सेवा 2 म्हणजे महिने घडली। तिथून आम्ही साधा आमच्या घरामध्ये फोटो 1-2 लहान मोठं असं असायचं पहिल्यापासूनच असायचं, पण भंडारा बकरी हे काही आपल्याला माहीतच नव्हते। मामांचे ज्यावेळी खरोखर ज्यावेळी 2 महिने सेवा घडली त्यावेळी माणसाचं जीवन काय आहे हे खरोखर आम्हाला म्हणजे त्यावेळी जा कळायला लागलं, माणसाचं जीवन म्हणजे इस्टेट कमवण्यासाठीच असतंय काय भक्ती मार्गासाठी असते खरोखर त्यावेळी आपल्याला कळालं थोडं।
तिथून आमची सुरुवात झाली. मग त्यावे ज्यावेळी आम्ही ह्याच्यातच होतो बकऱ्यात, म्हणजे सेवा संपून येताना मामासनीच आम्ही असं बोललो होतो की 11 महिने आपल्या घरचं काम करायचं, त्यानंतर देवाचं काम 1 महिना वर्षातून करायचं असं आम्ही हे बोललो होतो. अशी 2 वर्षे गेली, नंतर 2 वर्षे सेवा घडली, 15 दिवस 21 दिवस अशी सेवा आधी मध्ये घडत गेली. मग त्यानंतर आम्हाला मामानेच बुद्धी घडली असं, म्हणजे काय झालंय काय की मग आमचं वर्षातून एकदा आपण तिकडे जाऊन सेवा करा, गावातल्या लोकांचं काहीतरी आपण हे करावं असं मामांचं आम्ही ग्रंथ वाचन वर्षातून एकदा महिना 1 महिना कंटिन्यू चालू ठेवला. 1 महिना चालू ठेवल्यानंतर आमची परिस्थिती कंडिशन असं की सगळं खर्च करायचं, गावाला हे प्रसाद करायचे, आमची परिस्थिती त्यावेळी नव्हती. तरी पण धाडस नाही की मामा तुम्हीच काय करताय ते करा, आपल्या तर जवळ ते काय पैसे नाहीत किंवा बाकीचे प्रसाद तरी करायचंच आहे आपल्याला. मग त्यावेळी आम्ही अशी सुरुवात केली की आपल्याला काय 5 लोकांचा जमल, पण गावकऱ्यांनी किंवा गल्लीतल्या किंवा घरच्या लोकांनी भरपूर सहकार्य करून, जेवढं सहकार्य म्हणजे त्यांचं जास्त, मामानेच ते केलं, आपण फक्त निमित्त होतो त्यावेळी. आणि पहिलाच प्रसाद असा झाला की आमचा मामांचा त्यावेळी खरोखर म्हणजे आम्ही कुणाकडेही 1 रुपया किंवा धान्य मागाय असं कुणाच्याही घरला गेलं नाही. त्यावेळी आम्हाला भरपूर म्हणजे गावच्या लोकांनी म्हणजे स्वतःहून आणून येतं जागा पोहोच असं दिलं, धान्य म्हणा, आर्थिक मदत. बरोबर. मग आम्ही ते जे काय जमते ते मामांच्याच कामासाठी कार्यासाठी खर्च करत आलो. बरोबर. मग असं वर्षातनं दरवर्षी मामांचा भंडारा असतो. होय, वर्षातून दरवर्षी म्हणजे दरवर्षात एक वेळ 1 महिना पारायण, त्यानंतर मिरवणुकी आता 2 वर्षे चालू केल्या मामांची. मिरवणुकीला सुद्धा भरपूर म्हणजे ग्रामस्थाने गल्लीतील एकदम म्हणजे सहकार्यानं सगळे मामांचं काम म्हणल्यावर कोणी बी घरात येत म्हणजे सगळी मिरवणुकीमध्ये सगळे आनंदाने सामील होते. त्यावेळी असं वाटतं की 1-2 दिवस अगोदर वाटते काय एक कार्यक्रम असं म्हणजे कसा होणार असंही वाटतंय. आणि खरोखर त्यावेळी असं आहे की सगळ्यांच्या भावना अशा येतात की खरोखर कोण करतंय कोणाला कोण पत्त्याच लागत असं, म्हणजे कार्यक्रम तर म्हणजे 2 दिवस आहे पण त्यावेळी आपल्याकडे नसत्या. खरोखर ज्या दिवशी कार्यक्रम असतोय त्या दिवशी सगळे न सांगता कोणाला प्रत्येकाच्या यांना प्रत्येक जण येतो आलेला असतो. आम्ही असं कोणाला बी म्हणत नाही की तुम्ही हे द्या ते द्या. आणि खरोखर मामाने म्हणजे गावकऱ्यांनी आणि मामाने म्हणजे एवढं आम्ही फक्त निमित्त असतो. करता करणारी सगळी ती जबाबदारी मामांची आहे. आम्ही फक्त निमित्त मग 1 महिना पारायण, त्याच्यानंतर मग प्रसाद, असे 4थं वर्ष पूर्ण चालू आहे. चांगली गोष्ट. आणि काय सांग. आणि काय मामा नमस्कार. नमस्कार. एवढे आम्हाला अनुभव सांगितला त्याबद्दल आम्ही आपले आभार आहे. देव माझा.